देवाची उपासना करावी. काय करावं बरं? तो श्रीकृष्णाचा भक्त होता, पण इतक्या वर्षात कामाच्या धबडक्यात देवाची भक्ती करायला, कुठं तीर्थयात्रा करायला त्याला वेळच झाला नव्हता. आता त्यानं विचार केला, आता आपण ह्यातनं जरा निवृत्त होऊ आणि जरा तीर्थयात्रा करून येऊ. त्याच्या मनात बऱ्याच दिवसांची इच्छा आहे की गोकुळ वृंदावन पाहावं, जिथं कृष्णाचं बालपण गेलं, कृष्णाच्या बाललीला जिथं घडल्या, जिथं यमुना तीरावर त्यानं बासरी वाजवली, ते वृंदावन बघून यावं अशी त्याची फार इच्छा होती. आत्ता ती प्रबळ झाली ह्या प्रसंगानंतर. आणि मग त्यानं मुलांना, घरातल्यांना तसं बोलून दाखवलं. मुलांनी आनंदानं होकार दिला, म्हणे आम्ही सगळी तयारी व्यवस्थित करून देतो, तुम्ही आनंदानं तीर्थयात्रेला जाऊन या. मग देवशर्मा त्या तयारीला लागला. गावातल्या इष्टमित्रांना निरोप दिले, मुलांना पुढं व्यवहारात कसं वागायच्या सूचना दिल्या. एकापर्यंत याला निर्वानिरोप करतात ती करूनच तो तीर्थयात्रेला जायच्या तयारीला लागला. आणि त्या काळची परिस्थिती बघितली तर तसं बरोबरच होतं. त्यावेळी तीर्थयात्रा करणं हे एक मोठं जोखमीचंच काम होतं. तीर्थयात्रेला गेलेला माणूस परत येईल का नाही ह्याचीसुद्धा खात्री नसायची. इतक्या त्यावेळच्या प्रवासात अडचणी होत्या. जंगलातनं प्रवास, येणारी नैसर्गिक संकटं, रोगराई, दरडेखोरांचे हल्ले, एक ना अनेक. त्यामुळं तीर्थयात्रेला चाललेला माणूस हा आता पुन्हा भेटतो का नाही अशा भावनेनंच त्याचे नातेवाईक आणि गावकरी त्याच्याकडे बघत असत. तशीच देवशर्म्यानं आता हिंमत धरून तयारी सुरू केली. आणि तो जायच्या आदल्या दिवशी त्याच्याच गावातला विद्याधर म्हणून एक तरुण मुलगा त्याला भेटायला आला. देवशर्मा त्याला ओळखत नव्हता, त्यामुळे विद्याधरानं आपला परिचय करून दिला. तो म्हणला, माझं शिक्षण नुकतंच संपलेलं आहे, तर शिक्षण घेत असताना मी भागवताचं बरंच वाचन केलं आहे, त्यामुळे श्रीकृष्णाबद्दल माझ्या मनात फार ओढ निर्माण झालेली आहे, त्यामुळे मलाही गोकुळ वृंदावन बघायची इच्छा आहे, तर मला तुमच्याबरोबर नेता का? देवशर्मा म्हणला, चल की बरंच झालं, मला जोडीदार मिळाला, सोबती मिळाला, तर माझा प्रवास तेवढाच आनंदानं पार पडेल, तू अवश्य आहे माझ्याबरोबर. पण इतक्या लहान वयात तुला कशी काय ही इच्छा निर्माण झाली? त्या विद्यार्थ्याने हसून म्हणला की अजून वेळ आहे, संसाराच्या घराच्या कटकटीत मी पडलेलो नाही आहे, तोवर यात्रा करून घ्याव्यात, पुन्हा मग असं फिरायला मिळणार पण नाही. देवशर्मा म्हणाला, बरोबर आहे, चल माझ्याबरोबर ये उद्या सकाळी माझ्या घरी तुझं सामान सुमान घे. ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे विद्याधर देवशर्माच्या घरी आला, दोघंजण निघाले. देवशर्माकडे बरंच सामान होतं, भली मोठी दोन गाठोडी होती. विद्याधरानं न सांगता न बोलता त्यातलं एक जड गाठोडं स्वतःच्या खांद्यावर घेतलं. स्वतःच्या ओझ्याबरोबर देवशर्माचं ओझही तो घेऊन निघाला. देवशर्माचे श्रम तेवढेच हलके झाले. त्यानं मनोमन विद्याधराला धन्यवाद दिले. दुपारपर्यंत प्रवास केल्यावर दोघं दमले, आता जेवायचा विचार करू लागले. एका झाडाखाली त्यांनी विसावा घेतला. विद्याधरानं न बोलता न सांगता तीन दगड आणून त्यांची चूल पेटवली, भातवरणाचा शिधा त्याच्यावर रांधून स्वयंपाक केला. देवशर्म्याला जेवायला घातलं, स्वतःही जेवला. आणि अशीच त्यांना प्रवासात विद्याधरानं देवशर्म्याची खूप सेवा केली. तरुणांचं काम आहे वृद्धांची सेवा करणं, ज्येष्ठांची सेवा करणं, असे संस्कार त्याच्यावर झाले होते, ते तो मनोमन मानत होता. त्यामुळे त्यानं मोठ्या आनंदानं देवशर्म्याची सेवा प्रवासात केली. एक दोन वेळा देवशर्मा थोडाफार आजारी पडला, त्याची शुश्रूषा केली. इतकंच काय, एक दोन अवघड घाटात त्याला पाठीवरनं वाहूनसुद्धा नेलं. देवशर्मा मनोमन फार कृतज्ञ होता, त्याला फार कौतुक वाटत होतं विद्याधराचं, पण तो काही बोलत नव्हता ह्या विषयावरती. असं करत करत ते दोघंजण वृंदावनाला येऊन पोचले. तिथल्या मुख्य मंदिरात गेले, मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीचे डोळे भरून दर्शन घेतलं. दोघांना समाधान वाटलं, इतके कष्ट सोसत ते आले होते त्याचं चित झालं होतं. देवाचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या पायरीवर दोघंजण टेकले. आपली पद्धतच आहे की मंदिरात गेलं की लगेच बाहेर पडायचं नाही, थोडा देवाच्या दारी बसायचं आणि निघायचं. त्यामुळे ते तिथं बसले आणि बसल्यावर देवशर्माच्या मनात इतके दिवस जे होतं ते त्यानं बोलून दाखवलं. तुम्हाला विद्याधरा, तू सहाय्य करता होतास म्हणून माझा प्रवास फार सुकर झाला, तुझे आभार कसे मानू हे मला खरं कळत नाही. विद्याधर म्हणलं, नम्रतेने म्हणला, अहो काका त्यात काय विशेष, वृद्धांना सांभाळून नेणं, त्यांची सेवा करणं हे तरुणांचं कामच आहे, ह्यात काय मी मोठं विशेष केलं नाही, मी माझं कर्तव्य पार पाडलं. त्यावर देवशर्मा म्हणाला, बरोबर आहे,
पण आम्हालाही काही कर्तव्य आहे ना. तू एवढं केलंस, तुझं कौतुक केलं पाहिजे, तुला काहीतरी भरघोस बक्षीस दिलं पाहिजे. कळलं मला की तू बक्षिसासाठी हे करत नाहीस, पण तरी देखील माझं काम आहे तुला काहीतरी देणं. आणि म्हणून मी असं सांगतो की आपण गावी परत गेलो की मला एकुलती एक मुलगी आहे, चार मुले आहेत आणि एकच मुलगी आहे, त्या मुलीचं तुझ्याशी मी थाटामाटानं लग्न करून देईन. विद्याधरेश्वर काय बोलणार? तो विनम्रपणे म्हणाला, ठीक आहे, गावी गेल्यावर माझ्या आई वडिलांशी तुम्ही या विषयावर बोला. मग 7-8 दिवस ते दोघंजण वृंदावनात राहिले, इतर तीर्थक्षेत्र पाहिले, यमुना तीर पाहिलं, ज्या कदंबवनात श्रीकृष्णानं मुरली वाजवली ते कदंबवनात फिरले, आणि 7-8 दिवसांनी मोठ्या समाधानानं परत गावी यायला निघाले. गावी यायचा प्रवासही विद्याधरामुळं सुखरूप पार पडला. देवशर्माचा गावी आले, देवशर्मानं आणि विद्याधरानं गावकऱ्यांना जेवणही घातलं आणि आपापल्या उद्योगाला लागलं. विद्याधरही आपला व्यवसायाला लागला. मुलगा आता परत आला आहे यात्रेवरनं, व्यवस्थित व्यवसायाला लागला आहे हे बघता त्याच्या आईवडिलांना साहजिक वाटलं की आता त्याच्या लग्नाचं काही केली पाहिजे. त्यांनी विद्याधराला विचारलं की आम्ही मुली बघू का तुझ्यासाठी, असं असं आमच्या मनात विचारे. तो म्हणला, माझी काही हरकत नाही, पण मी जेव्हा यात्रेवरनं आलो वृंदावनाच्या तेव्हा माझ्यावर ते देव पंडित देव शर्मा जे होते ते मला असं असं बोलले होते, त्यांची मुलगी ते मला देतील असं म्हणले होते, तेव्हा तुम्ही त्यांना विचारून या ते काय म्हणतात ते. विद्याधरचे आई वडील म्हणले, बाबा रे ते फार श्रीमंत आहे, आपण खूप गरीब आहोत त्यांच्या मनानं, ते कसं काय तयार होतील, आम्हाला काही हे होईल असं वाटत नाही. विद्याधर म्हणला, ते म्हणले होते म्हणून मी म्हणतो, मी थोडंच त्यांच्या मुलीला मागणी घातलेली आहे, ते म्हणले होते ते एकदा त्यांना विचारून या मग पुढचं ठरवू. हे म्हणणं विद्याधराच्या आईवडिलांना पटलं आणि ते देवशर्माला भेटायला गेले. देवशर्मा त्याच्या वाड्यात ओसरीला बसला होता, त्याची चारही मुळे बसली होती. विद्याधराच्या आईवडिलांनी आपलं म्हणणं सांगितल्यावर देवशर्मा काही बोललाच नाही आणि त्याची चारही मुलं मात्र त्यांच्या अंगावर आली. ते म्हणले, तुमच्यासारख्या गरीबाच्या मनात अशी कल्पना तरी कशी येते, तुमचं घराची तुमची परिस्थिती काय, तुमची अवकात काय, आमची काय, विचार करून बोलायला पाहिजे होतं. आम्ही आमची बहीण तुमच्यासारख्या मुलाच्या भिकाऱ्याच्या गळ्यात कधीच बांधणार नाही. अशा रीतीने एका परींना अपमान केला. देव शर्मा काही बोललाच नाही, मान खाली घालून गप्प बसला. आपण असं बोललो होतो वृंदावनात हे तो काहीही बोलला नाही. विद्याधरचे आई वडील धुसफुसत रागारागानं घरी आले आणि त्यांनी विद्याधराला सगळी हकीकत सांगितली. विद्याधरालाही अतिशय संताप आला. कृष्ण लग्न जमण्याचा नव्हता, आईवडिलांचा निष्कारण अपमान झाला याचा राग त्याला आला, आणि आपली बाजू सत्याची असताना त्यांनी ती मान्य केली नाही याचाही राग आला. तो रागारागानं गावाच्या ग्रामपंचायतीत गेला आणि त्यानं देव शर्माविरुद्ध तक्रार नोंदवली की ह्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे म्हणून. पंचांनी देव शर्माला बोलवून घेतलं, ते मुलांनाही बोलवून घेतलं, सगळे जमले. विद्याधरानं आपलं म्हणणं मांडलं. देव शर्मा म्हणाला, मला असं हे काही आठवत नाही. विद्याधरानं पुन्हा पुन्हा आठवून देण्याचा प्रयत्न केला, पण देव शर्माचा आपला एकच ठेका, निगरगट्टपणे तो हेच म्हणत राहिला, मला हे काही आठवत नाही. मग शेवटी पंच म्हणाले, ह्या गोष्टीचा निकाल आमच्याकडनं होणं कठीण दिसतं. तू जे म्हणतोयस त्यात तुझ्या बाजूनं कोणी साक्षीदार नाही, तेव्हा तुझं म्हणणं खरं का देव शर्माचं खरं हे आम्ही कसं ठरवणार? तुझ्या बाजूनं कोणी साक्षीदार असता तर प्रश्न मिटला असता. विद्याधर एक क्षणभर विचार करून म्हणाला, आहे, माझ्याबाजून साक्षीदार आहे. पंच म्हणाले, कोण आहे, कुठे? तो म्हणला, वृंदावनात ज्याच्या मंदिरात ह्यांनी सांगितलं तो साक्षात मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णच माझा साक्षीदार आहे. हे ऐकल्या सगळे पंच आणि आजूबाजूचे लोक मोठ्यानं हसले. असं हवं म्हणले, मग घेऊन ये श्रीकृष्णाला इथं, त्यानं दिले साक्ष तर आम्ही मानू. येणार म्हणला, घेऊन आल्याशिवाय काय राहतो काय? म्हणून वृंदावन तिथनं त्या सभेतनंच तडक विद्याधर वृंदावनाच्या वाटेला लागला. घरीसुद्धा गेला नाही, पुन्हा सगळा प्रवास करून वृंदावनामध्ये आला. त्या मंदिरात गेला आणि श्रीकृष्णाच्या समोर बसून म्हणला, देवा, तुला माहीत आहे की तुझ्यासमोरच त्या देवशर्म्यांनी मला आश्वासन दिलं होतं, न वागता दिलं होतं, आणि आता तू मला खोटं ठरवतोय, माझ्या आईवडिलांचा अपमान करतोय, मी हे सहन करणार नाही. तू माझ्याबरोबर माझ्या गावी चल आणि तिथं जी काय खरी घटना झाली ती साक्ष दे, तोवर मी इथनं हलणार नाही, धरणं धरून बसेन. आणि खरोखरच तिथं धरणं धरून बसला. अन्न नाही, पाणी नाही, सगळं वर्ज्य करून देवाचं नाव घेत
आणि देवाकडे सारखं प्रार्थना करत तो बसून राहिला. 7-8 दिवस गेले, अन्नपाण्याने त्याची शक्ती तर अतिशय क्षीण झाली. मुखातनं देवाचं नाम पटकनिना, पण मनाला निर्धार मात्र कायम होता आणि मागणं, देवा माझ्या बाजूने साक्ष दे. 8 दिवसांनी श्रीकृष्णानं विचार केला, ह्याची परीक्षा पाहणं पुरं झालं. आणि तो त्याच्या स्वप्नातून म्हणाला, कुठे येऊन साक्ष द्यायची बाबा? विद्यार्थी म्हणला, माझ्या गावी येऊन. देव म्हणला, ठीक आहे, उद्या सकाळी तुझ्या गावाच्या दिशेने चालायला लाग, मी तुझ्या मागोमाग येतोच, काळजी करू नकोस, मी येतोच आहे. त्याची खूण म्हणून माझ्या पायातले हे पैंजण वाजत राहतील, पदभूषणा वाजत राहतील. त्याच्या आवाजावर तू समजू शकशील की मी तुझ्या मागोमाग येतो. पण एकच आहे, मागं वळून पाहायचं नाही. मागं वळून पाहिलंस तर जिथपर्यंत आलं मी तिथंच थांबेल. विद्यार्थी म्हणला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो गावाच्या वाटेला लागला. 8 दिवसांचा उपास वगैरे सगळं विसरला. आता त्याच्या अंगात 12 हत्तींचं बळ आलं होतं. मोठ्या उत्साहानं तो सत्याच्या गावाची वाट चालू लागला. आणि चालताना त्याला मागण्यासारखा श्री देवाच्या पायातला, श्रीकृष्णाच्या पायातल्या पंजनांचा आवाज येत होता. त्यामुळे तो निश्चिंतपणे वाटचाल करत होता. असं करत करत त्या गावाजवळ येऊन पण पोहोचलाही. गावाच्या त्याच्या अलीकडे एक नदी होती. ती नदी ओलांडली त्या नदीच्या कठाला वाळवंट होतं. आणि त्या वाळवंटातनं चालताना देवाची पावलं त्या वाळूत रुतली. पैंजणांचा आवाज बंद झाला. नकळत विद्याधरानं मागं वळून पाहिलं. देव तिथंच थांबला. म्हटला, मी अट घातली होती, आता मी इथनं पुढे येऊ शकत नाही. विद्याधर थोडासा खट्टू झाला, त्याला थोडं वाईट वाटलं. पण गावात अगदी जवळ आलं होतं. तो म्हणला, ठीक आहे देवा, पण तू इथंच थांब, मी त्या पंचांना इथं घेऊन येतो. तोवर इथं थांबशील ना, ऐकशील ना माझं एवढं? देव म्हणला, हो हो ऐकेन, आणि हसला. विद्यार्थ्या धावत पळत गावात गेला, पंचायतीत ओरडतच गेला. जवळपास मी देवाला बोलावून आणला आहे, तो वाळवंटात उभा आहे, चला चला, ताबडतोब चला आणि तो काय साक्ष देतो ते ऐका. पंचांना नवलच वाटलं, कुणाला खरं वाटलं कुणाला खोटं वाटलं, पण जो काय प्रकार आहे तो बघायला म्हणून ते सगळे तातडीनं नदीच्या दिशेनं निघाले. एक माणूस पाठवून देवश्रमाला त्या निरोप पाठवला आणि तोही त्याचवेळी आपल्या मुलांबरोबर वाळवंटात हजर झाला. सगळी गावकरी मंडळी, पंचमंडळी, देव शर्मा त्याच्या घरातले आणि विद्याधर सगळे वाळवंटात आले. त्यांना लांबूनच निळी सावळी श्रीकृष्णाची आकृती दिसायला लागली. श्रीकृष्ण त्या उन्हाताना शांतपणे आपला एकटाच उभा होता. प्रत्यक्ष देव समोर उभा आहे हे बघून सगळेजण थक्कच झाले. त्याने काहीही न करता अनायसे विद्याधराच्या पुण्याईनं त्यांना देवाचं दर्शन झालं होतं. काही क्षण काय बोलावं कुणा सुचलंच नाही. मग मुख्य पंच भानावर आला आणि त्यांना देवाला विचारलं, देवा तू साक्ष द्यायला आलास का? हो. श्रीकृष्णाच्या मंजूळ वाणीतून एकच शब्द म्हटला, काय साक्ष आहे तुझी? हा देवशर्मा आणि विद्याधर माझ्या दर्शनासाठी वृंदावनला आले होते. दोघंजण दर्शन झाल्यावर मंदिराच्या पायऱ्यावर बसले होते. त्यावेळी हा देवशर्मा बोलला होता विद्याधराला की मी माझी मुलगी तुला देईन. असा प्रसंग घडला ही गोष्ट खरी आहे. देवशर्मा घाबरला, त्याला वाईटही वाटलं. त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातलं. म्हणला, देवा मला क्षमा कर, मी खरं तसं बोललो होतो, पण गावी आल्यावर मुलांच्या दबावामुळं मला ते प्रत्यक्षात आणायचा धीर झाला नाही. मी मुलांच्या दबावापुढं खोटं बोललो आणि विद्याधराचा वचनभंग केला, मला क्षमा कर. देव हसला, म्हणला, तुझी चूक कळली ना, मग क्षमा केलीच म्हणायची, पण आता बोलल्याप्रमाणे तुझं वचन पाळ. विद्याधराचं लग्न ताबडतोब थाटामाटण लावून दे की मी तुला क्षमा केली असं समज. देव शर्मानं ते म्हणणं मान्य केलं. मग विद्याधराला देवानं विचारलं, विद्याधरा तुला आणखी काय देऊ? विद्याधर म्हणला, देवा आता मला काही नको, तुझं दर्शन झालं, तुझी साक्ष मिळाली, आणखी मला काय पाहिजे? आयुष्याचं सार्थक झालं, काही देणार असशील तर एवढंच दे की ह्या साक्षीदाराच्या रूपानं तू इथं आलास त्याच रूपात तुझी एक मूर्ती इथं असू दे कायम, म्हणजे आमच्या गावाला कायम ही आठवण राहील, आमचं गाव तीर्थक्षेत्र होईल. श्रीकृष्ण हात उंचावून म्हणाला, तथा असतो. आणि तो अंतर्धान पावला. साक्ष देण्याच्या आविर्भावात ती त्याची मूर्ती तिथं निर्माण झाली आणि ते तेव्हापासून ओरिसातले प्रसिद्ध क्षेत्र म्हणून नावारूपास आलं.